कल्याणमधल्या उल्हास नदीतल्या जलपर्णी संबंधी झी 24 तासनं सातत्यानं केलेल्या पाठपुराव्याला यश आलंय. त्यामुळे आता उल्हास नदी जलपर्णी मुक्त होणार आहे. यातून हजारो लिटर पाण्याचीही बचत होणार आहे. कल्याण डोंबी 10 किलोमीटर पात्र जलपर्णी वनस्पतींनी व्यापलं गेलंय. परिणामी नदीचा श्वास गुदमरू लागलाय. झी 24 तासनं सर्वात पहिल्यांदा हा मुद्दा समोर आणला. त्याचा पाठपुरावाही केला होता. दरम्यान मनसेचे माजी नगरसेवक नितीन निकम यांनीही जलपर्णी आणि प्रदूषण तसंच उल्हास नदीतल्या गळतीचा प्रश्न उचलत थेट नदीपात्रातच उपोषण आंदोलन सुरू केलं होतं. त्यावर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत तात्काळ उल्हास नदी जलपर्णीसह प्रदूषण मुक्त करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.